मित्रांनो, तुम्ही जो बघत आहात तो रत्नदुर्ग किल्ला आहे व आपण रत्नदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहोत व हे समोर जे आहे ते भगवती मंदिर आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। मी मोसिन, तुम्ही बघत आहात मोसिन ब्लॉग 07। आजची व्हिडिओ असणार आहे रत्नदुर्ग किल्ला। आता मी तुम्हाला रत्नदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर किती सुंदर दिसतो दाखवणार आहे आणि आपण भगवती मंदिर पण बघणार आहोत। तर आपण तिथे कसं जायचं, काय जायचं ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तर आता आपण पहिले निघूया आणि व्हिडिओ बघूया। मित्रांनो, रत्नदुर्ग किल्ल्याला जाताना आपल्याला सर्वप्रथम सिटीमध्ये यायला लागतं। भगवती मंदिरकडे जात आहोत। हा असा चढाव आहे व हा रस्ता पुढे भगवती मंदिरला जातो।
तो ब्रेक वॉटरच्या आतमधला समुद्र आहे. हा इथे समोर पांढरा समुद्र आहे व इथून हा ब्रेक वॉटर इकडनं स्टार्ट होतो व इकडनं हा असा येतो, जेणेकरून येथे किल्ला जेटी व मिरकरवाडा जेटी ह्याला धोका न व्हावा म्हणून हा ब्रेक वॉटर बांधलेला आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा ब्रेक वॉटर आहे. व हे जे आहे ते रत्नदुर्ग किल्ला आहे. त्या किल्ल्यावरतीच भगवती मंदिर आहे. आपण बघू शकता हे मोठे मोठे ठोकळे हे काँक्रीटने भरलेले ठोकळे आहेत व हे ब्रेक वॉटरच्या दोन्ही साईडला टाकलेले आहेत. मुंबईमध्ये एक जेटी तयार केलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे जेटीला आतमध्ये पाणी येत नाही व धोका निर्माण होत नाही. मित्रांनो, मित्र म्हणे तुम्ही अवश्य ब्रेक वॉटरच्या इथे या आणि ह्याला भेट द्या. तुम्हाला भरपूर छान वाटेल व हा ब्रेक वॉटर तेवढाच सुंदर आहे जेवढा हा मजबूत आहे तेवढाच सुंदर आहे. व ह्याच्यामुळे मिरकरवाडा जेटी व किल्ला जेटी याचे संरक्षण होते व ह्या अरबी समुद्राला जे काही लाटा उंच लाटा येतात त्या या ब्रेक वॉटरला धरकून परत पाठी जातात. मित्रांनो, हा समोर भगवती किल्ला आहे. मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, नेक्स्ट टाईम मी हा तुम्हाला भगवती किल्ला अवश्य दाखवेन. मित्रांनो, मी जो हा काय प्लांट बघत आहात तो प्लांट आहे अल्ट्राटेक प्लांट. आणि हा अल्ट्राटेकचा कच्चा माल इथे येतो व हा इथे येऊन इथून लिफ्ट होऊन हा ह्याच्यामध्ये येतो व इथून ट्रकद्वारे त्याच्या कंपनीत जातो. तुम्हाला दिसलंच असेल की आमची रत्नागिरी ती सुंदर आहे. तर कधी येत आहे रत्नागिरीला आणि अवश्य जे मी ठिकाण दाखवलेले आहे त्यांना तुम्ही भेट द्या. तुम्हाला भरपूर छान वाट असं मला वाटतं आहे. मित्रांनो, तर मी तुम्हाला हा भगवती मंदिर रत्नदुर्ग किल्ल्याबद्दल ही माहिती दिली आहे व या किल्ल्याला तिन्ही बाजूंनी समुद्र वेढलेला आहे. आता आपण रत्नागिरी मिरकरवाडा जेटीमध्ये जात आहोत. हा रस्ता मिरकरवाडा जेटीला जातो. मित्रांनो, तुम्ही जिथे बघाल तिथे समुद्रच समुद्र आहे व हा समुद्राचं सुंदरता तुम्हाला इथे येऊनच कळणार आहे. व्हिडिओमध्ये पण तुम्हाला समजत आहे पण तुम्ही इथे येऊन अवश्य भेट द्या रत्नदुर्ग किल्ल्याला व येथील सुंदरताचा अनुभव. मित्रांनो, हे जे काही मंदिर आहे ते भगवती मंदिर आहे. मित्रांनो, आपण आता रत्नागिरी किल्ल्यातील मिरकरवाडा जेटीला आलो आहोत. ही मिरकरवाडा जेटी रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्यालाच लागून आहे. व मित्रांनो, ही जेटी महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या देशात प्रसिद्ध आहे व येथे माशासाठी भरपूर लोक दुसऱ्या स्टेटमधून राज्यातून इथे येतात व मासे खरेदी करतात. व ही जेटी भरपूर प्रसिद्ध असल्यामुळे येथे मासे स्वस्त पण भेटतात. तुम्ही बघू शकता येथे हजारच्या संख्येने बोटी आहेत. मित्रांनो, या जेटीवरती सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळी माशाची विक्री केली जाते व ही जेटी तुम्ही बघू शकता भरपूर मोठी आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच तुम्हाला व्हिडिओ चांगला व्हिडिओ आणत राहणार. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओला.